नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी याच्यातील 15वे जे प्रकरण आहे बालसभा याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। बालसभा या उपक्रमाचे नियोजन, कामाचे स्वरूप, कार्यक्रमात विविधता कशी आणता येईल याबाबत विद्यार्थ्यांना कल्पना यावी, मार्गदर्शन मिळावे यासाठी या पाठाचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर चला मग बघूया बाल सभा। पालनदूर शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गाची बाल सभा संपन्न झाली। तर संपन्न होणे हा वाक् प्रचार आहे। संपन्न होणे म्हणजे पार पडणे। तर पालनदूर शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गाची बाल सभा नुकतीच काय झालेली आहे, पार पडली आहे। वर्ग शिक्षिकेने मुलांना कामे वाटून दिली होती, विद्यार्थ्यांना आवडीचे काम करायला मिळाल्याने त्यांच्यात उत्साह होता। तर बघा, वर्ग शिक्षिकेंनी मुलांना सर्व कामे वाटून दिली होती आणि विद्यार्थ्यांना आवडीचे काम करायला मिळाल्यामुळे सर्वांमध्ये उत्साह होता। प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली। आता इथे परत वाक्प्रचार आलेला आहे की भूमिका पार पाडणे। भूमिका पार पाडणे याचा अर्थ असा होतो की दिलेले कार्य व्यवस्थितपणे करणे। तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थितपणे पार पाडली होती, त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळेने कौतुक केले। पाहूया तरी कशी झाली ही बालसभा। तर अतिशय नियोजनबद्ध ही बालसभा संपन्न झाली आहे। तर कशी झाली ही बालसभा आता आपण बघूया। तर नीता म्हणते 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी। पुण्यतिथी या शब्दाचा अर्थ मृत्यू दिन असा होत असतो व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे। तर बघा, 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आणि 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्त या बालसभेचे आयोजन करण्यात आलेले होते। तर या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे। माझा वर्ग मित्र कुणाल यांनी या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे असे मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते। तर नीता सूत्रसंचालन करत आहे। आता सूत्रसंचालन म्हणजे कार्यक्रमाचे सूत्र राखण्याची पद्धत असते। तर तिने तिचा वर्ग जो वर्ग मित्र आहे कुणाल याला बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी तिने विनंती केली आहे। शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे। आता स्थानापन्न होणे वाक्प्रचार आहे। स्थानापन्न होणे म्हणजे बसणे। तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। तर बालसभेचे जे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक होते यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे अशी नीताने विनंती केली। आता पुष्पहार अर्पण करणे हा देखील वाक्प्रचार आहे। फुलांचा हार सन्मानाने देणे। तन्वी, या पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे। आणि पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी करणार आहे। आता आपण या दोन थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग यांबाबत ऐकूया। इयत्ता 5वीच्या वर्गातील अनवर आपले विचार मांडले। आता इयत्ता 5वीच्या वर्गातील अनवर आपले विचार मांडत आहे। अनवर, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे। तर इयत्ता 5वीच्या वर्गातील अनवर महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी बोलणार होता। मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले। अतोनात म्हणजे खूप, पण तरीही ते आपल्या विचारांपासून डगमगले नाही। येथे वाक्प्रचार आलेला आहे न डगमगणे। न डगमगणे म्हणजे न घाबरणे। तर त्यांनी न डगमगता आपल्या विचारांपासून ते डगमगले नाही। त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत। तर परत वाक्प्रचार आला आहे, दरवाजे खुले करणे म्हणजे प्रवेश देणे। आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहे।
तो बघा महात्मा ज्योतिराव फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि त्या या स्त्रिया आपल्या कुटुंबाबरोबर देशाच्या विकासाला देखील हातभार लावत आहे. इथे वाक्प्रचार आलेला आहे, हातभार लावणे म्हणजे मदत करणे. अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे दोन शब्द थांबवतो. जय हिंद. तर अभिवादन करणे वाक्प्रचारे, अभिवादन करणे म्हणजे वंदन करणे आणि अनवडणे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी दोन शब्द बोलून प्रतिमेला अभिवादन करून त्याने त्याचं भाषण संपवलंय. तन्वी धन्यवाद अनवर. यानंतर इयत्ता सहावीतील निलोफर आपले विचार मांडेल. आता इयत्ता सहावीच्या वर्गातील निलोफर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विचार मांडत आहे. डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते. तर आस्था असणे वाक्प्रचारे, आस्था असणे म्हणजे आवड असणे. तर बाबासाहेबांचे वडील व्यासंगी आणि शिक्षणाविषयी त्यांना काय होती, आवड होती. म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. प्रोत्साहन देणे वाक्प्रचारे, उत्तेजन देणे. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. परत वाक्प्रचार येते, बारीक लक्ष असणे, बारकाईने पाहणे. वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता. विचारांचा पगडा असणे, विचारांचा प्रभाव असणे. विचारांचा पगडा असणे वाक्प्रचारे, तर विचारांचा प्रभाव असणे असा त्याचा अर्थ होतो. डॉक्टर बाबासाहेब यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वात जवळचे जर मित्र कोणी असत तर ते पुस्तके होती. ते पुस्तकांत खूप रमायचे. वाचनामुळेच त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जमली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनामध्ये रमत असत आणि त्या वाचनामुळेच त्यांना मनन आणि चिंतन करण्याची सवय लागली. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यांमुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. तर प्रचंड असं वाचन असल्यामुळे त्यांनी आपली जी राज्यघटना आहे ही राज्यघटना पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे देखील म्हणतात. या थोर कर्तृत्ववान घटनेच्या शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते. जय हिंद. आणि अशा तऱ्हेने निलोफर आपलं भाषण संपवते. परत तन्वी म्हणते, धन्यवाद निलोफर. यानंतर मी इयत्ता सातवीतील गुरुप्रीतला आपले विचार मांडण्यास पुढे बोलत आहे. आता सातवीच्या वर्गातील गुरुप्रीत ह्या दोन महान व्यक्तींविषयी आपले विचार मांडत आहे. गुरुप्रीत, महात्मा ज्योतिराव फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले. तर ज्योतिराव फुलेंना महात्मा का म्हणतात, तर त्यांनी समाजासाठी आणि देशासाठी प्रचंड असे कार्य केले आहे. तसे सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालय काढले, सर्वांनी शिकावे या तळमळीने अहोरात्र झटले. आता अहोरात्र झटणे वाक्प्रचारे, रात्रंदिवस कष्ट करणे. तर बघा, त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे, विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालय काढली, सर्वांनी शिकावे या तळमळीने ते अहोरात्र झटले, म्हणजे रात्रंदिवस त्यांनी कष्ट केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्व ओळखून मिलिंद या महाविद्यालयाची स्थापना औरंगाबाद येथे केली आणि सिद्धार्थ या महाविद्यालयाची स्थापना त्यांनी मुंबई येथे केलेली आहे. स्थापना करणे वाक्प्रचारे, निर्माण करणे. सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली, वसतिगृह निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली, पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला. आणि त्यांनी सर्वांना पुस्तकांसारखा दुसरा मित्र नसतो असा संदेश संपूर्ण जगाला दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. आणि या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहे.
अर्थात दीपस्तंभ म्हणजे सागरात किंवा आकाशातील वाहनांना दिशा दाखवण्यासाठी एक प्रकाशी खांब असतो, त्याला दीपस्तंभ असे म्हणतात। त्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे दोन शब्द पूर्ण करतो, जय हिंद। तन्मी, धन्यवाद गुरुप्रीत। आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे। आता शेवटी अध्यक्षीय भाषणासाठी तन्वीने कुणालला आमंत्रित केले? कुणाल, मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो। धन्यवाद देणे वाक्प्रचार आहे, धन्यवाद देणे म्हणजे आभार मानणे। आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले, त्यातून आपल्याला या दोन थोर व्यक्तींच्या कार्याची विचारांची माहिती मिळाली। कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे, आता विंदा करंदीकर म्हणजे त्यांचं पूर्ण नाव आहे गोविंद विनायक करंदीकर, आणि ते विंदा करंदीकर या टोपण नावाने लेखन करतात। वि स खांडेकर, कुसुमाग्रज आणि यानंतर तिसरे मराठी साहित्यिक जे आहेत गोविंद विनायक करंदीकर अथवा कवी विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही यासाठी आपण प्रयत्न करूया। हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल। एवढे बोलून मी थांबतो, जय हिंद। तर कुणालने सर्वांना एक संकल्प करण्याचे सांगितले की महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कार्य केले, जे त्याग केलेला आहे, त्यांच्या सेवेने आपण प्रेरित होऊन तर शिक्षणाची गंगा आपल्याला घरोघरी पोहोचवायची आहे। आता परत वाक्प्रचार, शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणे, शिक्षणाचा प्रसार सर्वत्र करणे आणि संकल्प करणे म्हणजे निश्चय करणे। धन्यवाद कुणाल। आता आभार प्रदर्शन चंदन करेल। चंदन, आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आमच्या वर्ग शिक्षिकाबाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले। आता मार्गदर्शन करणे म्हणजे योग्य माहिती देणे। मार्गदर्शन करणे वाक्प्रचारे, त्याचा अर्थ होतो योग्य माहिती देणे। तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी आम्हाला सेविका मावशींनी कामात खूप मदत केली। म्हणूनच आम्ही या सभागृहाची सजावट, मंच व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो। नीता व तन्वीने अतिशय छान सूत्रसंचालन केले। मिनल व जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली। प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली। या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगांचे चित्र रेखाटन दिसत आहे। कुमुद, संपदा, प्रफुल व चिनप्पा यांनी ही प्रसंग चित्रे रेखाटली आहेत, त्यामुळे बालसभेचे वातावरण निर्मिती सुरेख झाली। तसेच आपल्या सर्वांचे मी यंदा सभेच्या वतीने आभार मानतो व कार्यक्रम संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो। तर चंदनने सर्व ज्ञात अज्ञात ज्यांनी ज्यांनी बालसभेसाठी योगदान दिलं होतं त्या सर्वांचे आभार तो मानतो आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। पाळंदूर शाळेतील विद्यार्थ्यांनी वरील पद्धतीने बालसभा घेतली। उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील मुलांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले। जशी पाळंदूर शाळेत बालसभा संपन्न झाली, तसेच उर्मिला माने यांच्या दापोलीच्या शाळेत सुद्धा बालसभेचे आयोजन करण्यात आले। त्यात वरील बालसभेतील कार्यक्रमाव्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रमांची भर घातली। भर घालणे वाक्प्रचारे आहे, त्यात अधिक जोडणे। आणि आपल्या वर्गाची बालसभा संपन्न केली। त्यात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवले, नाटिका सादर केल्या, त्यांच्या जीवनातील काही प्रसंगांचे छोटे छोटे तक्ते व बॅनर्स तयार केले। बघा, तर या बालसभेत पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले, नाटिका सादर करण्यात आल्या, जीवनातील छोटे छोटे प्रसंगांचे तक्ते बनवण्यात आले। तर आपल्याला सुद्धा आपल्या शाळेत एखादा कार्यक्रम साजरा करायचा असेल, बालिका दिन असेल किंवा
मराठी दिना सर, तर या कार्यक्रमासाठी आपण सुद्धा बालसभेचं आयोजन करूया आणि अशा तऱ्हेने हे प्रकरण आपलं संपलंय. या प्रकरणाखालील आपल्याला स्वाध्याय सोडवायचा आहे. धन्यवाद.